ज्ञान भास्कर एज्युकेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड सदाशिवपेठ पुणे जेईई सीईटी आणि नीट साठी विशेष मार्गदर्शन 100% यशाची खात्री उपयुक्त ऑनलाईन टेस्ट सिरीज सोयीनुसार बॅचेस संपर्क www.ज्ञानभास्कर.com आणि 94221394001 किंवा 94220363933 वर। सध्या पुण्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे, त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्या प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे। वाद्य पथकांमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे, या तरुणांनी पुढे येत रक्तदान केले पाहिजे। रक्तदान ही सामाजिक जबाबदारी आहे, या भावनेने रक्तदान करा, असे मत अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी व्यक्त केले। अखिल मंडई मंडळ आणि शिवगर्जना वाद्यपथक यांच्या संयुक्त विद्यमाने शिवगर्जना वाद्यपथकाचे प्रमुख विजय साळुंके यांच्या स्मरणार्थ शतकवीर रक्तदात्यांचा सन्मान आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अखिल मंडई मंडळाचे खजिनदार संजय मते, दादा मोरे, नारायण चांदणे, अजय झवेरी, सूरज थोरात, शिवगर्जना वाद्यपथकाचे प्रमुख ललित पवार, अजय साळुंके, विलास साळुंके उपस्थित होते। रक्तदाते राम बांगड, सारंग यादवडकर, अनिल नहार, अंजू सोनोने, सदाशिव कुंदेन, दत्ता सागरे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला। भारतीय हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल आणि PSI ब्लड बँक यांनी रक्ताचे संकलन केले। राम बांगड म्हणाले, कोरोनामुळे पुण्यातील परिस्थिती बिकट झाली आहे, रक्ताची गरज मोठ्या प्रमाणात आहे। रक्तदान करून आपण अनेकांचे प्राण वाचू शकतो, त्यामुळे मोठ्या संख्येने रक्तदान व्हायला हवे। समाजकार्य करण्याचा रक्तदान हा सर्वात सोपा मार्ग असल्याचं ते म्हणाले। आणि तुम्ही ज्या विजयच्या स्मरणार्थ करता, मला खूप अभिमान आहे की जेवढं बोलून तेवढं कमी आहे, खूप गरज आहे। आणि 4 दिवसाच्या तयारीत जर इतकी गर्दी होत असेल तर एकदा सगळ्यांनी यांच्याकरता तयार वाजवल्या। खूप मोठं चॅलेंज आहे, कदाचित माझ्यानंतर पुस्तकं लिहिली जात आहेत। मी कालचा इन्सिडेंट रोज एक इन्सिडेंट लिहितो। काल रात्री एक जेतू म्हणून फोन आला नाही, सराव साहेब त्याने सांगितले की बागड काल तुम्हाला फोन केला होता, एक प्लाझ्मा मिळाला एबी पॉझिटिव्ह, 4 रुपये करोड रुपये खर्च करून जगात जे अमेरिकेला मिळालं नाही ते तुम्ही करताय। खरोखर पुनश्च आभार, धन्यवाद। आणि आता एकच सांगेल की तुम्ही जे स्वतःहून जे मला सांगितलं, खूप मोठा मी तुम्हाला आभार मानतो। त्याचं कारण चांगलं आहे, काश्मीर पासून सत्कार झाले, पण आपल्या गल्लीमध्ये आपल्या माणसाने सत्कार करायला जो अभिमान असतो, खरोखर मला गर्व आहे अखिल मंडळ मंडळाचा।